चिमुकल्या लहान विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्या बालमनावर परिणाम करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदवी सेनेने सोमवारी केली. यावेळी निलेश पाटील यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत त्वरित कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. नवीन पनवेल सेक्टर 8 मधील सेंट विल्फर्ड किड्स स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकांनी त्यांना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवल्याची तक्रार पालकांनी हिंदवी सेनेला केली होती. या पार्श्वभूमीवर हिंदवी सेनेचे निलेश पाटील यांच्यासह सदस्यांनी शाळेला भेट देऊन याचा जाब विचारला, तसेच निवेदन देऊन अशी शिक्षा देणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आपल्या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यामध्ये इंग्रजी माध्यमातून पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील शिक्षण घेतात. पालक आपल्या शाळेत मोठ्या आशेने आणि विश्वासाने शिक्षणासाठी पाठवत असतात, मात्र हिंदवी सेनेकडे, संघटनेकडे गंभीर स्वरूपातील तक्रारी येऊ लागल्या आहेत. पूर्व प्राथमिक विभागाच्या पाल्यांना अभ्यास न केल्यामुळे त्यांना एका गडद काळोख असलेल्या अंधाऱ्या खोलीत काही वेळ डांबून ठेवले जात असल्याची तक्रार पालकांनी आमच्याकडे केली आहे. ही शिक्षा जर खरी असेल तर ती बालमनावर परिणाम करणारी आहे, त्यामुळे पाल्यांच्या मनावर दहशत निर्माण होऊन ते भविष्यात आपला आत्मविश्वास हरवून टाकतील. ती मुले कायम दहशतीत राहून त्यांच्या बुद्धी चातुर्यावर देखील परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना आहे. तरी अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निलेश पाटील, संजय मुरकुटे, प्रभाकर बहिरा, गिरीश चव्हाण, बबलू गुप्ता, आकाश धाटे, कृणाल कुरघोडे, अण्णा वाणी, केतन ठाकरे, विशाल सावंत, वैभव आंग्रे, रजत जगे, प्रशांत शेट्टे, केदार भगत, विक्रांत पाटील, संजय कदम, अनिमेश पटवर्धन, रुपेश नागवे, शिल्पा पवार, मित्तल पाटील, अश्विनी मुरबाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आम्ही हिंदवी सेनातर्फे आमच्याकडे तक्रार आली होती पालकांची की सेंट वेलफेअर स्कूल जी आहे त्या स्कूलमध्ये काही विद्यार्थी आहेत लहान लहान सिनियर ज्युनियरचे, त्या विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्यामुळे त्या एक डार्क रूम आहे त्या डार्क रूममध्ये कोंडवतात आणि त्यांना पनिशमेंट करतात असं आमची तक्रार आली होती. त्यामुळे ती मुलं मेंटली जरा डिस्टर्ब झालेली होती अशी आमच्याकडे तक्रार आली होती. त्यानंतर पुन्हा एका पालकाची 3 दिवसापूर्वी तक्रार आली होती की आमची मुलीला ताप आलं होतं पण एक्झाम होती, मी पाठवलो नव्हतो पण तरी पाठवले मी का तर बघ एक्झाम आहे म्हणून. सिनियरची आहे ती कधी फर्स्टला आहे, तर तिलासुद्धा पाठवली ती स्कूलला. तर ती स्कूलला गेल्यानंतर तिने पेपरमध्ये काही लिहिलं नव्हतं म्हणून तिला परत तिने लेट पाठवलं, म्हणजे डार्क रूममध्ये ठेवलं असा त्यांचा आरोप होता. आणि ती त्याच्या तक्रार आमच्या त्यांनी केली होती म्हणून आम्ही ती तक्रार झाल्यानंतर दोघा तिघांच्या पालकांची तक्रार आल्यानंतर आम्ही ते आज सेल वेलफेअरच्या स्कूलला आलेलो आहोत. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे जर अशी कुठली जर प्रक्रिया असेल तुमच्याकडे डार्क रूम जर असेल आणि जर तुम्ही लहान मुलांना असं पनिशमेंट करत असाल तर ते योग्य नाही आहे, तर असं तुम्ही काय करू नका. असं जर तुम्ही केलं असाल आणि असं जर काही आमच्या निर्णय आला असाल तर आमचा आजचा तुमचा हा आमचा निवेदन आहे, पण पुढच्या वेळी आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मग शाळाचा आम्ही दुरुस्त नादुरुस्त करू आम्ही 100%. शाळा अशी आहे की मी तिला एका पेपरमध्ये 0 मार्क पडले, मला असं थोडं जाणवलं ऑफिसमध्ये की हिच्याबरोबर काहीतरी होईल. मी तशीच गाडी घेतली आणि इथे आले. ही मला आधीच सांगत होती मम्मी मला स्कूलला नाही जायचं, म्हटलं असं काय होतं स्कूलमध्ये की ही जात नाही, म्हणून मी तिला गाडी घेऊन आले. मला व्हॅनमध्ये सगळी मुलं दिसली पण माझी मुलगीच दिसली नाही, म्हणून मी मावशीला व्हॅनवाल्यांना विचारलं, व्हॅनवाले बोलले आहे गाडीमध्ये पण मला दिसली नाही. मी परत मावशीला विचारलं, मावशी बोलली खाली गेली. परत मी वर गेले, मी बोलले ना मी वर, मी तो रूल्स तोडला आणि वरती गेले बघण्यासाठी की ती कुठे आहे म्हणून. ती घाबरून बॅग अशी जवळ घेतलेली आणि घाबरत घाबरत येत होती बाहेर.